दसवीं और बारहवीं की परीक्षा का टाइम टेबल जाहिर किया गया है। दसवीं शालांत परीक्षा 15 मार्च 2022 से 18 अप्रैल 2022 तक ली जाएंगी। साथ ही बारहवीं की परीक्षा 4 मार्च 2022 से 7 अप्रैल 2022 तक होंगी। ऐसी जानकारी शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने दी। नमस्कार, आज मी आपल्या सगळ्यांशी 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये संवाद साधण्यासाठी बोलत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओमिक्रॉन संदर्भामध्ये आपण सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत आणि हे करत असताना 10वी आणि 12वी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं वर्ष असतात आणि या परीक्षा कशा होणार, कधी होणार या संदर्भामध्ये सातत्याने आमच्याशी विचारणा होत असते आणि आज या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच मी या ठिकाणी आलेले आहे की आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती अवगत करण्यासंदर्भात मी बोलत आहे। 12वीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर इयत्ता 10वीची जी परीक्षा आहे, जी लेखी परीक्षा आहे, ती 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे। या व्यतिरिक्त ज्या प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा असतील या 12वीच्या ज्या आहेत त्या 14 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत होणार आहेत आणि 10वी संदर्भामधल्या ह्या परीक्षा ज्या आहेत त्या 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहे। विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, आपली परीक्षा ही मागील काळामध्ये जशी ऑफलाईन पद्धतीने होत होती त्याच तरीने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। मागील काळामध्ये आपण जसे पेपर देत होता तशाच तऱ्हेचा पेपर पॅटर्न आणि तशाच तऱ्हेचं मूल्यमापन यावेळेला सुद्धा असेल आणि जे मूल्यमापन आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली परीक्षा जी असते ती आपली परीक्षा लेखी परीक्षा जी असते ती या परीक्षेच्या माध्यमातून जे आपले पेपर असतील त्या संदर्भामध्ये ते असेल। मी आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता याच्यावर आमचं पूर्णपणे लक्ष आहे। येणाऱ्या काळामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या शुभेच्छा देत असताना या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील आणि ह्या परीक्षा ज्या आहेत त्या नेहमी म्हणजे पूर्वीप्रमाणे जसं घडत आलं होतं त्याचप्रमाणे बोर्डाच्या माध्यमातून घेतल्या जातील। धन्यवाद।